ची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत तर राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टीमेटम आता 24 डिसेंबरला संपणार आहे आणि त्यापूर्वी बीडमध्ये आज जरांगेंची इशारा सभा पार पडणार आहे या सभेसाठी जयत तयारी करण्यात आली आहे शहरामध्ये जागोजागी फ्लेक्स बॅनर्स लावण्यात आले सभेला येणाऱ्या नागरिकांसाठी रुग्णवाहिका नाश्ता आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे सभेपूर्वी बीडमधील डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून भव्य रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे यामध्ये दोनशे जेसीबी मधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे तसंच या, या सभेला पाच लाख ते दहा लाख मराठा बांधव उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय दरम्यान मनोज जरांगे या सभेत सरकारला काय इशारा देणार याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत थेट सुरेशकडे जाणार आहोत गुड मॉर्निंग सुरेश सुरेश आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा होती आहे सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली असणार आहे पण मनोज जरांगे यांनी जो अल्टिमेटम सरकारला दिला होता हा चोवीस डिसेंबर म्हणजे उद्याचा होता आता अवघ्या आपण म्हणून चोवीस तास शिल्लक राहिलेले आहेत जरांगे पाटलांची जी बीडमधली सभा होणार आहे ही या टप्प्यामधील शेवटची सभा आहे आणि या अगोदर देखील जी बैठक झाली होती सतरा तारखेला त्या बैठकीमध्ये देखील पाटलांनी स्वतः सांगितलं होतं की नेमका जो इशारा सरकारला द्यायचा आहे तो बीडच्या सभेकडून दिला जाणार आहे म्हणजेच या सभेकडं राज्याचं आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे विशेष म्हणजे त्या अनुषंगाने बीड शहरातील संभाजी चौक आहे पाटील मैदान या ठिकाणी पन्नास एकर जागेवरती ही भव्य सभा होणार आहे तर पन्नास एकर पार्किंगसाठी देखील व्यवस्था करण्यात आली विशेष म्हणजे या सभेच्या अनुषंगाने पोलिसांनी देखील तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला जवळपास दोन हजार अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आहेत काही राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे बाराशे जे स्वयंसेवक आहेत हे मराठा संयोजकांनी स्वतःचे संयोजक त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि राष्ट्रीय महामार्ग जो सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाची वाहतूक देखील वळवण्यात आलेली आहे सभेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं बीड शहरामधील जे शाळा कॉलेज महाविद्यालय आहेत त्याला सुट्टी दिलेली आहे आजच्या दिवस सुट्टी त्या ठिकाणी देखील राहणार आहे विशेष म्हणजे बीडमध्ये मराठा आंदोलकांना हिंसक कोळण लागल्यानंतर मोठे जाळपोळी चटना घडल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवरती आयजींनी देखील त्या ठिकाणी भेट दिलेली प्रत्यक्ष सभास्थळाची पाहणी केली आणि ड्रोनच्या माध्यमातून देखील या सभेवरती लक्ष असणार आहे विशेष म्हणजे दहा वेब कॅमेरे देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत प्रशासनाकडून तर जयत तयारी करण्यात आलेली आहे प्रशासनाकडून सगळा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे विशेष म्हणजे जे मराठा आंदोलक आहेत येणाऱ्या आंदोलकांसाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली यासाठी तीनशे क्विंटल तांदळाची खिचडी केली जाणार आहे तर शंभर क्विंटल शाबूची देखील के व्यवस्था केली गेली दोन ट्रक केळी वाटप केले जाणार आहे आणि पाण्याच्या ज्या बॉटल आहेत त्या तीन लाख पाण्याच्या बॉटल त्या ठिकाणी केल्या के गेल्यात विशेष म्हणजे अभूतपूर्व स्वागताची जी तयारी केली जाणार आहे सकाळी अकरा वाजता बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जरांगे पाटील यांची रॅली निघणार आहे त्याचबरोबर सुभाष रोड अण्णा भाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गे बारशीनाखा आणि सभास्थळाकडे ही रॅली रवाना होणार आहे मात्र या रॅलीच्या मोठ्या प्रमाणात आज मराठा बांधव या सभेला येण्याची शक्यता सुद्धा धन्यवाद सुरेश या सविस्तर माहितीसाठी तुमच्याकडनं दिवसभरातनं अपडेट्स घेतच राह